कलावंतमधले दोन बहारदार अभिनेते मित्र त्यांना आपण भेटतोय, श्रीकर पित्रे आणि केतन क्षीरसागर. नमस्ते. तुमचं आणि गणेशोत्सवाचं नातं कधी निर्माण झालं, काही आठवणीत आहे सांगू शकता? गणेश उत्सवाचं नातं खरं तर एकतर मूळ पुणेकर आहे, त्यामुळे ते बालपणापासूनच सुरू झालं. गंमत अशी, मी सेनादत्त पेठेत राहत होतो आणि आमच्या शेजारीच गणपतीचा कारखाना होता, त्यामुळे मूर्त्या बनवणं वगैरे तिथे सुरुवात. ओकेच्या उजव्या बरोबर, अगदी बरोबर, हिंगळे म्हणून त्यांच्याकडे. तर लहानपणापासून तिकडे सुरुवातीला जाऊन गणपती रंगवण्यापासून त्या गणपतीविषयीचं प्रेम, अट्रॅक्शन हे सगळं निर्माण झालं होतं. अर्थात घरी गणपती असायचं, त्यामुळे त्याच्याविषयीचं आणि एक आपला बाप्पा हे जे असतं, तर ती सुरुवात खरं तर तिथूनच झाली. पुढे पुढे गणपती उत्सवात असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, सो त्यातून कुठे ना कुठेतरी नृत्य, अभिनय याची एक ओळख निर्माण झाली, तर अशी माझी सुरुवात झाली. नमस्कार. मूळचा मी लहान असताना डोंबिवलीत होतो. सो डोंबिवलीत आमची चाळ होती, पित्रे चाळ नावाने. तिथेच मोठा गणपती व्हायचा आणि त्याच्यात मिरवणुकीला, विसर्जनाच्या मिरवणुकीला लेझिम खेळायचे सगळी लोक. बर. आणि ते एक असं कंडिशनिंग म्हणतात तसं झालं होतं की बाप्पाची जेव्हा बाप्पाला आपण जेव्हा विसर्जन करतो तेव्हा काहीतरी वाद्य वाजवायचं असतं, नाचत गाचत करायचं असतं. बरं, लहान असताना माझ्या आजीजोबा मला पुण्याला घेऊन यायचे, पुण्याचे गणपती दाखवाय. बरं. आणि फॉर्च्युनेटली मी दुसरीनंतर पुण्यातच राहायला आलो आणि ते पण टिळक रोडला. हो हो. त्यामुळे काय प्रश्नच नाही. म्हणजे लोकं म्हणतात की पेठेत म्हणजे गणपती त्रास, की त्रास तो थोडे 4-10 दिवस फक्त आवाजाचा असतो, पण जर तो त्रास न मानता तुम्ही जर ते मजा घ्यायला लागलात ना, तर काय तुम्हाला मजा येते. अरे फार करेक्ट, खरं सांगतोयस तू मित्रा, हे ज्यांना गणपतीचा त्रास वाटतो ना, माझंही बालपण शनिवार पेठेतच गेलेलं आहे, ठीक आहे, थोडा वाद्याचा त्रास होतो, थोडा ट्रॅफिकचा त्रास होतो, पण तुम्ही ती ऊर्जा जर उत्सवातनं घेत राहिलात तर पुढे वर्षभर किती सुखाने जगू शकता. हे असं बोलणारे लोक किती आभागी आहेत. रॅदर खूप लोक अशी आहेत की जे वाट बघतात गणपती. होय. खूप कमी लोक आहेत जे सारे आता हा त्रास डोलाचा आवाज. खरं तर डोलाचा तुम्हाला स्पीकरचे आवाज चालतात, मोठमोठ्याने गाणे ऐकतात, सिनेमा जेव्हा तुम्ही बघता तेव्हा मोठा आवाज तो चालतो 3 तासाकरता. तर मग एवढं चालायला काही हरकत नाही आहे. आणि आता रूल्स पण इतके छान स्ट्रिक्ट केले की ज्यांनी करून रात्री झोपायची तरी तुमची सोय व्यवस्थित आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ नये असं मला वाटतं. कलावंतमध्ये तुम्ही किती वर्ष वाजवत आहे? आम्ही दोघं तर ॲक्च्युली फाउंडर कलावंत. आम्ही 5-6 लोकांनी मिळून कलावंत सुरू केले. असतात काळेची मूळ कल्पना आणि मग आम्ही सगळे एकदा भेटून आम्ही 2013 साली आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि 14 साली पण तेव्हा आमची सुरुवात झाली. आणि खरं म्हणजे हे नाव जे आहे कलावंत ते श्रीकरने दिलं असतं. ओ क्या मात आहे, वा 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 वा. म्हणजे आमचं खूप अशी चर्चा सुरू होती की काय नाव असायला पाहिजे, कलाकार पुढे कलाकार का कलाकार, अनेक नावं आली आणि मग श्रीकरने सुचवलं की कलावंत आणि ते फायनल. एक मोठं म्हणजे खूप ब्रॉड थिंकिंगवालं नाव ठेवलेलं आहे की ज्याच्यात कुठलाही कलाकार सहभागी होऊ शकतो. एक्झॅक्ट. आमचं तेच म्हणणं होतं की आमच्या त्याच्या फक्त अभिनेते किंवा म्युझिक कंपोजर असं नाही, सगळे कलाकार आहेत. मग ते कलाकार तुम्ही कॅमेराच्या मागचे असो किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये असा आम्ही आता कुठलीही सिनेमा बनताना जे कोण सेटवर लोक असतात ते सगळे कलाकार असतात असं आमचं मत. वा. त्यामुळे तेही इथे सहभागी होऊ शकतात. स्पॉट बॉईजपासून सगळे तेही आमच्याकरता कलावंतच आहेत. वा वा. कलाकार नव्हे तर कलावंत आहेत सगळे. आणि आम्ही सगळी कलाच सादर करत आहोत बाप्पाच्या चरणी, त्यामुळे सगळे आम्ही कलावंत इथे आल्यावर आहोतच. वा. तुमचे वाद्य काय आहेत दोघांचे? मी पहिल्यापासून 2-3 वर्षापूर्वीपर्यंत डोल वाजवत होतो. आता थोडीशी बॅक इंजुरीमुळे आता मी ताशा वाजवायला सुरुवात केली. काय म्हणजे सेम आहे, सुरुवातीपासून डोल वाजवत होतो आणि गेल्या वर्षीपासून ताशावर शिफ्ट झालंय. वा. म्हणजे दोन्ही वाद्यांचा आनंद घेता यावा हे एक त्याच्या मागचा मूळ कल्पना होती. आणि बेसिकली होतं की आता डोल वाजवलाय, डोल वाजून खूप मजा गेली, आता थोडं ताशा वाजून आणि या आता आम्ही दोघंही ताशा वाजून. भाऊरंगारी, या गणपतीशी तुमचं असलेलं नातं त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांग. आता म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की पहिला सार्वजनिक गणेश उत्सव त्यांनी सुरू केला आणि गेले 2 म्हणजे कोविडच्या नंतर तिथल्या पहिल्या दिवशी तिथे वादन करण्याचा मान मिळतो. सो एक खूप उत्साह असतो, म्हणजे गणपतीच्या उत्सवाची सुरुवातच त्या गणपतीपासून होते. वा.
तर याच्यासारखं भाग्य पण नाही आणि मजा असते. मजा एक अफलातून मिरवणूक खूप सुंदर सगळ्या पद्धतीने ते मॅनेज केलेलं असतं. सिक्युरिटी वाईज असेल, सगळ्या गोष्टीने असेल, कुठलाही त्रास नाही, काही नाही. तर खूप मजा असते आणि त्यानंतर पुन्हा आम्ही दर्शनालाही एक येण्याचा योग येतो आणि उत्तम दर्शन मिळतं. वा, अप्रतिम. डोलाच्या ठोक्यावरून ताशाच्या तर्रीवर शिफ्ट झालेले दोन अभिनेते आमचे, क्या बात आहे. तुमचं वादन असंच बरत राहो मित्रांनो. थँक्यू थँक्यू.